आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा आता पुन्हा एकदा सुरू होते आणि आज ते नाशिक दौऱ्यावरती आहे पण आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यादरम्यान शिंदे गटानं मोठा धक्का दिलाय नाशिकमधल्या जुन्या शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय सुमारे पन्नास शिवसैनिकांनी मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला यामुळे आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावरती असतानाच शिंदेकडनं एक मोठा धक्का दिला जातोय मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत मुकुल आधी आपण पाहिलं होतं की संजय राऊत जेव्हा नाशिक दौऱ्यावरती होते येणार होते तेव्हा असेच मोठ्या संख्येनं शिवसैनिक शिंदे गटात गेले होते आजही तेच चित्र पुन्हा एकदा रिपीट होत आहे कोण आहेत हे शिवसैनिक ज्ञानदा शिंदे गटानं प्रत्येक वेळेस टायमिंग साधला जातो आहे जसं तू म्हणाली संजय राऊत नाशिकमध्ये त्यांचे दोन दौरे होऊन गेले दोन्ही वेळेस ठाकरे गटाला दणके देण्यात आलेले होते आणि आज देखील आदित्य ठाकरे जे मागील काही महिन्यामध्ये ज्या पद्धतीने ठाकरे ठाकरेगटातनं शिंदे गटामध्ये इन्कमिंग झालं होतं त्याची मोर्चे बांधणी करण्यासाठी ते नाशिकमध्ये आलेले आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक हे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत जे वारंवार सांगितलं जातं की पहिले गेले नगरसेवक गेले मात्र कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला होता आणि आता जे दिगेसाहेबांबरोबर म्हणा किंवा बाळासाहेबांबरोबर ज्यांनी काम केलेलं होतं असे शिवसैनिक ज्येष्ठ शिवसैनिक हे शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळामध्ये हा प्रवेश ठाणे जिल्ह्यामध्ये होणार आहे त्यामुळे एका पाठोपाठ एक दणके शिंदे गटाकडनं ठाकरे गटाला दिले जात आहेत पुढील दोन ते तीन दिवसामध्ये पुन्हा काही नगरसेवक आणि युवा सेनेचे से कार्यकर्ते देखील हे शिंदे गटामध्ये जातील अशा स्वरूपाची रणनीती आखण्यात आलेली आहे त्यामुळे एकीकडे आपण बघतोय की आदित्य ठाकरे आपला ढासळणारा गड सांभाळण्यासाठी नाशिकमध्ये येत आहेत पण दुसरीकडे शिंदे गटाकडनं वारंवार त्यांना हाजरेही दिले जात आहेत धन्यवाद माहितीबद्दल एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट